नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण एसटी महामंडळाची सीट बुक काही मिनिटात काही सेकंदात कसं करू त्यावरतीच आजचा आपला व्हिडिओ असणार आहे। मित्रांनो, आपला खिशातला मोबाईल काढून एका मिनिटामध्ये रिझर्वेशन सीट आपण बुक करू शकतो। मित्रांनो, आपण आपल्या मित्रांसोबत किंवा आपण स्वतः किंवा आपल्या मुलाबाळासह किंवा आपल्या आईवडिलासह आपण एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे। मित्रांनो, गर्दीचा हंगाम असतो, एसटीमध्ये गर्दी असते, त्यावेळेला आपल्याला बसायला वेळेवरती जागा मिळत नाही किंवा आपल्याकडे सामान भरपूर असतो किंवा आपल्या मुलं लहान असतात किंवा आपल्याकडे आपल्यासोबत आपले आईवडील वृद्ध आईवडील असतात। मित्रांनो, त्यावेळेला काय असतो की आपण विचार करतो आपली सीट रिझर्वेशन जर करता आली असती तर खूप बरं झालं असतं, आपल्याला बसून प्रवास करता आला असतं। मित्रांनो, एसटी महामंडळाचं एक रिझर्वेशन ॲप आहे। मित्रांनो, तुमच्या खिशातला मोबाईल काढून एका मिनिटामध्ये तुम्ही तुमचं सीट, तुम्हाला कुठं जायचं आहे त्याचं रिझर्वेशन एका मिनिटामध्ये तुम्ही घर बसल्या करू शकता। मित्रांनो, ते नेमकं कसं करायचं त्यावरतीच आजचा आपला हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, तुम्ही काय करा, मित्रांनो तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्यावरती तुम्ही एका मिनिटामध्ये रिझर्वेशन करू शकता। मित्रांनो, चला तर आपण बघूया की ते रिझर्वेशन झटपट एका क्लिकवरती आपल्याच मोबाईलमधला फोनपे गुगल पे वापरून आपण एका मिनिटामध्ये ते रिझर्वेशन कसं करू। मित्रांनो, जर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, तुम्ही लांब पल्ल्याच्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल आणि एसटी बसनेच तुम्हाला जायचं असेल, ते मग विटई असो, शिवशाही बस असो, शिवशाही स्लीपर बस असो किंवा साधी स्लीपर बस असो, मित्रांनो सगळ्यांचं रिझर्वेशन तुम्ही एका मिनिटामध्ये आपल्या खिशातल्या मोबाईलमधून तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल, मित्रांनो जर तुम्हाला 15 दिवसांनी महिन्यांनी जर तुम्हाला रिझर्वेशन करायची जरूरत पडली, तुम्हाला तुमच्या मित्राला पडली, तर तुम्ही परत तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघता की आपल्याला तो व्हिडिओ बघितला होता नेमका कसं करायचं। मित्रांनो, तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला हजारो प्रकारचे व्हिडिओ दिसतात। मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन होता आणि विचार करता की ते कसं क्लिक करायचं, कुठल्या ऑप्शनवरती जायचं। मित्रांनो, यामध्ये आपण गोंधळून जातो आणि आपण रिझर्वेशन करायचं सोडून देतो। तर मित्रांनो, आपण काय करा, तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे या चॅनलची लिंक तुमच्या यूट्यूबला असेल। तुम्ही जेव्हा कधी 15 दिवसांनी महिन्यांनी वर्षांनी किंवा कोणाला पण रिझर्वेशन करायचं असेल त्यावेळेस आपल्या चॅनलचं नाव किंवा एसटी बस बुकिंग जरी तुम्ही यूट्यूबवरती सर्च केला तर मिनिटामध्ये तुम्हाला आमचा व्हिडिओ शो करतो। चला तर मित्रांनो, जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि आपण परफेक्ट एका मिनिटामध्ये रिझर्वेशन कसं करायचं त्याबाबतची आपण माहिती बघूया। आपल्याला प्ले स्टोअरवरून MSRTC ॲप डाउनलोड करून घ्यायचा आणि तो ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर असा एक पेज ओपन होतो, तुम्हाला ज्या बसनी प्रवास करायचा आहे त्या बसवरती आपण क्लिक करायचं आहे। मी लाल बसवरती क्लिक करतो। लाल बसवरती क्लिक केल्यानंतर असा एक पेज ओपन होतो, कुठून कुठपर्यंत तुम्हाला प्रवास करायचा आहे ते नोंद करायचं आहे, ते लिहायचं आहे, तुम्हाला तारीख लिहायची आहे आणि सर्च बसवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अजून एक नवीन पेज ओपन होतो। ओपन झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या ठिकाणाहून जायचं आहे ते ठिकाण निवडायचं आहे, कुठल्या ठिकाणावर जायचं आहे ते ठिकाण निवडायचं आहे, तारीख निवडायची आहे आणि सर्च बसवरती शोधावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर त्या रूटवरती कुठली बस असेल ते बस आपल्याला दिसतंय। आता या बस या रूटवरती डे ऑर्डिनरी बसवरती मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर मित्रांनो अजून एक आपल्याला एक नवीन पेज ओपन होतो। नवीन पेज ओपन झाल्यानंतर त्या बसचं टायमिंग, त्या बसचं तारीख, ते कुठून किती वाजता निघणार आहे, किती वाजता पोहोचणार आहे ही माहिती आपल्याला दिसते आणि सिलेक्टेड सीट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, जागा निवडायावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण सीट दिसेल, आपल्याला जी सीट पाहिजे त्या सीटवरती क्लिक करायचं आहे आणि साईटला किती रुपये होतात ते पण दिसलेलं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं म्हणजे पुढेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो अजून आपल्यावरती एक नवीन पेज ओपन होतो। यामध्ये मित्रांनो तुमचं नाव, वय आणि तुम्ही मेल आहे फिमेल आहे म्हणजे पुरुष आहे स्त्री आहे ते सुद्धा नमूद करायचं आणि प्रोसेसवरती क्लिक करून पुढे जायचं आहे। अजून एक नवीन पेज आपल्या समोर ओपन होतो। ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती चेक करून घ्यायचंय, आपलं वय, आपलं मेल, आपला मोबाईल नंबर, आपले डिटेल चेक करून घ्यायचंय। चेक केल्यानंतर पे आधारवरती आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला पैसे आता भरायचे आहेत। ते क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण असा एक पेज ओपन होतो, लॉग इन वरती क्लिक करायचं आहे म्हणजे प्रवेश करा यावरती आपण क्लिक करतोय। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक नवीन पेज ओपन होतो। ओपन झाल्यानंतर ती आपल्याला आपलं
ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. वरती ईमेल आयडी, खाली मोबाईल नंबर आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. म्हणजे लॉग इनचं बटन तुम्हाला दाबायचं आहे. लॉग इनचं बटन दाबल्यानंतर मित्रांनो अजून एक नवीन पेज आपल्या समोर ओपन होईल. नवीन पेज ओपन झाले मित्रांनो संपूर्ण माहिती आपण चेक करून घ्यायचं आहे आणि पे विथ पेटीएम वरती क्लिक करायचं आहे. किती रुपये झालेले आहेत काय सगळं माहिती आणि पे वरती क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर मित्रांनो अजून एक पेज ओपन होतो. आता हे पेज तुमच्याकडे गुगल पे फोन पे तुमच्या मोबाईल वरती असेल तर युपीआयचं चिन्ह दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत एकदा एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होतो. आणि आता प्रोसेस जेवढी तिकीट असेल तेवढीच तिकीट तुम्हाला दाखवेल आणि प्रोसेस केल्यानंतर तुम्ही सरळ तुमच्या गुगल पे फोन पे वरती जाल आणि तुम्हाला तुमचं पिन टाकून ते ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर मित्रांनो तुमचं यावरती तिकीट दिसेल, तुम्हाला सगळं बघायचं आहे आणि वेव रिसीट वरती क्लिक करायचं आहे. वेव रिसीट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अजून एक पेज तुम्हाला ओपन होईल आणि त्या पेज वरती तुमचं तिकीट असेल. मित्रांनो वरती बघा, वेव तिकीट यावरती क्लिक करायचं आहे आणि ते तिकीट तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये डाउनलोड होतं. संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे मित्रांनो. वेव तिकीट वरती क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक झटकन एक मेसेज येतो. बघा मित्रांनो असा एक मेसेज येतो काही सेकंदामध्ये आणि आपलं रिझर्वेशन कन्फर्म झाल्याची खात्री आपल्याला मिळते. मित्रांनो आता बघा ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का. मित्रांनो ही रिझर्वेशनची स्ट्रिक तुम्हाला कशी वाटली? सोपी आहे ना मित्रांनो? तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही तुम्हाला स्ट्रिक कशी वाटली. आणखीन तुम्हाला कुठले कुठले रिझर्वेशन करायचं आहे, तुम्ही नेहमी रेल्वेनी प्रवास करता, बसने प्रवास करता, तर तुम्हाला आणखीन काही यामध्ये नवीन माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो असे आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्या माहितीसाठी. त्यासाठी मित्रांनो आपलं चॅनल म्हणून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.